जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये दोन अंकी संख्यांचा गुणाकार नवीन पद्धतीने कसा करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या YouTube चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला समोरील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। दोन अंकी संख्यांचा गुणाकार, उदाहरण घेऊया 23 गुणिले 12 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे। यामध्ये पाढे न म्हणता आपल्याला गुणाकार करायचा आहे। यामध्ये आपल्याला अंकाऐवजी रेषेचा वापर करायचा आहे। बघा, इथे एक हा अंक असेल तर एक रेष, दोन साठी दोन रेषा, तीन या अंकासाठी तीन रेषा, अशा प्रकारे आपल्याला रेषा घ्यायच्या आहे। बघा, इथे पहिली संख्या आहे 23, दुसरी संख्या आहे 12। यामध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला आपण दुसरी संख्या घेऊया। या दुसऱ्या संख्येच्या एकच स्थानी इथे दोन आहे, या दोन साठी आपल्याला इथे अशा प्रकारे दोन रेषा घ्यायच्या आहे, तिरप्या रेषा घ्यायच्या आहे। बघा, त्यानंतर या एक साठी वरच्या साईडला इथे एक रेष घ्यायची आहे, एक हा अंक आहे, एक साठी एक रेष घ्यायची आहे। त्यानंतर पहिली संख्या आहे 23, यामध्ये एकच स्थानी तीन आहे, या तीन साठी इथे अशा प्रकारे आपल्यााला तीन रेषा घ्यायच्या आहे। त्यानंतर इथे आहे दोन, या दोन साठी इथे आपल्याला अशा प्रकारे दोन रेषा घ्यायच्या आहे। आता आपल्याला इथे छेदन बिंदू मोजायचे आहेत। बघा, इथे एक दोन तीन चार पाच सहा, त्यानंतर इथे आहे एक दोन तीन, इथे आहे एक दोन तीन चार, इथे आहे एक दोन। आता बघा काय करायचं आपल्याला, या दोन संख्यांची बेरीज करायची आहे। 23 गुणिले 12 बरोबर, बघा हा नंबर एकच स्थानी घ्यायचा आहे, त्यानंतर 4 अधिक 3 बरोबर 7, त्यानंतर 2, म्हणजेच उत्तर आहे 23 गुणिले 12 बरोबर 276। विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग।